नमस्कार के डी अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये स्वागत आहे सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेस एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी यू पी एस सीमार्फत मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात दोनशे नऊ जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे असिस्टंट कमांडंट आता कोणत्या फोर्समध्ये किती जागा आहेत तर पहिली फोर्स आहे बी एस एफ बी एस एफ या फोर्समध्ये एकूण अष्ट्याहत्तर जागा आहेत सी आर पी एफ या फोर्समध्ये एकूण तेरा जागा आहेत सी आय एस एफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स एकुन एकुन ITBP या फोर्समध्ये एकूण एकोणसत्तर जागा आहेत आय टी बी पी या फोर्समध्ये एकूण सत्तावीस जागा आहेत एस एस बी म्हणजे सशस्त्र सीमा बल या फोर्समध्ये एकूण बावीस जागा आहेत अशा एकूण टोटल दोनशे नऊ जागांसाठी ही भरती निघालेली आहे आता तुमची यासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तर मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता ही तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवं म्हणजे तुम्ही बी ए बी कॉम इंजिनिअरिंग बीई कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवं म्हणजे तुमच्याकडं जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून जरी बी ए बी कॉम असेल तरी या फॉर्मसाठी अर्ज करू शकता वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी तुमचं वय हे कमीत कमी वीस वर्ष व जास्तीत जास्त पंचवीस वर्ष अशी तुमची वयाची मर्यादा आहे एस सी एस टी या कासाठी पाच वर्ष सूट आणि ओ बी सीसाठी तीन वर्षे सूट देण्यात आली आहे आता नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत देशात असणार आहे आता या फॉर्मसाठी फीस किती असणार आहे तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरी आणि ओ बी सीसाठी दोनशे रुपये फीस असणार आहे जनरल आणि ओ बी सी फक्त मुलांसाठी दोनशे रुपये फीस असणार आहे आणि एस सी एस टी आणि सर्व कास्टच्या महिला म्हणजे सर्व कॅटेगरीच्या महिलांसाठी आणि एस सी एस टीसाठी कोणतीही फीस नसणार आहे त्यामुळं एस सी एस टी आणि महिलांनी तर जरूर यासाठी अप्लाय करायचं आहे आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात सप्टेंबर दोन हजार वीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे आता तुमची लेखी परीक्षा ही वीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी होणार आहे आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आमचं एक्झाम सेंटर काय मग केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती असल्यामुळं दिल्ली असेल काय तर नाही तर तुमचं एक्झाम सेंटर हे तुमची लेखी परीक्षेचं से एक्झाम सेंटर महाराष्ट्रा हे महाराष्ट्रात असणार आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुम्हाला जर ही जाहिरात संपूर्ण जाहिरात पहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती वे जाहिरातही पाहू शकता आणि त्याच ठिकाणी तुम्ही अर्जसुद्धा करू शकता आणि त्याचखाली मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे त्या ग्रुप त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमचं ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण पी डी एफ स्पर्धा परीक्षेचं मटेरियल साहित्य सर्व प्रकारे पी डी एफ स्वरूपात तुम्ही मिळू शकता तेही मोफत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि आणखी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र